ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबात यावर्षी मुलीचा जन्म झाला आहे त्यांना राज्याच्या सामाजिक वनीकरण विभागातर्फे येत्या 1 जुलैला प्रत्येकी 10 रोपांचं वाटप करण्यात येणार आहे. अशा शेतकऱ्यांनी कन्या वनसमृद्धी योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन या विभागानं केलं आहे. लागवड केलेल्या रोपांपासून मिळणारं सर्व उत्पन्न मुलीच्या सर्वांगीण विकासासाठी वापरण्याची शेतकऱ्यांना मुभा आहे. मागच्या 2 वर्षात जवळपास 56,900 जणांनी या योजनेचा लाभ घेतला असून आतापर्यंत या योजनेत 5.69 लाख रोपांची लागवड झाली आहे. या योजनेसंबंधीचा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलाय.